देऊळगाव कुंडपाळ येथे शाळापूर्व तयारी अभियानानिमित्त पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गावातून बैलगाडी सजवून मिरवणूक काढण्यात आली. दाखलपात्र विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. या उपक्रमांतर्गत केंद्रामधील सर्व शाळांनी उत्कृष्ट आकर्षक स्टॉल लावले होते. तसेच दाखलपत्र विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्टॉलवर प्रत्येक ऍक्टिव्हिटी घेण्यात आली व विद्यार्थ्यांना शाळापूर्व अनुभव देण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावाच्या दशवार्षिक सूक्ष्म आराखडा नियोजनाबाबत मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे अपर मुख्य सचिव रोजगार हमी योजना यांच्या आदेशाने 19 एप्रिल पासून राज्यस्तरीय पथकाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दशवार्षिक नियोजनाकरिता क्षमता बांधणी कक्षातील रामेश्वर परळकर वाशिम यांच्यासह सुमारे 15 जणांची टीम सिंदखेड येथे सर्वेक्षण व्हिडिओग्राफीसह करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला आणि सध्या राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेल्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याची थेट विक्री झाली आहे. मात्र या संदर्भातील व्यवहार नेमका कसा झाला याची माहिती गुलदस्त्यात असून राज्य सहकारी बँकेचे संबंधित अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. मेहकर येथील प्राचीन नरसिंह मंदिरात 26 एप्रिल ते 6 मे या कालावधीत नृसिंह जयंती नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे हे 454 वे वर्ष आहे. सध्या नरसिंह मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. श्री नरसिंह संस्थान ट्रस्टकडून या उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष गुरुपीठाधीश सद्गुरु ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवात भजन कीर्तन, महाअभिषेक, हरिपाठ, महाआरती, पुराण पठण, अक्षतार्पण, काकडा, शेजारती, काला, महाप्रसाद आदी पारंपरिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील शासकीय गोदामात माणसांच्या नव्हे तर चक्क जनावरांच्याही खाण्यालायक नसलेल्या गव्हाचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व 16 गोदामात कमी अधिक फरकाने हा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढत असल्याचे दिसून येते. खामगाव जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेऊन पेरणी करतात. यावर्षी जिल्ह्यातील 1,53,000 शेतकऱ्यांना 1,470 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात खरीप हा प्रमुख हंगाम आहे. खरीप हंगाम 1.5 महिन्यावर आला असून हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. साखरखेरडा येथून जवळच असलेल्या पिंपळगाव सोनारा येथे विहिरीवरील कृषीपंपाचे पाईप व इतर साहित्याचे अज्ञातांनी नुकसान केले. ही घटना 19 एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी साखरखेरडा पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीने गेल्या वर्षीही नारायण ठोसर यांच्या शेतातील पाईप स्प्लिंकर मोडले होते, 20 मीटर विहिरीत टाकले होते, सोबतच केबल चोरून नेली होती. त्यात त्यांचे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. गत 4 वर्षांपासून परिसरात असे प्रकार घडत आहेत. मात्र नुकसान करणाऱ्यांचा शोध लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. ओव्हरटेक करताना कारवरील ताबा सुटल्याने कार समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात 1 जण ठार झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. हा अपघात समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ शिवारात शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडला. समृद्धी महामार्ग नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर 346.5 व UP 6680 26 08 या क्रमांकाचा ट्रक आपल्या साईडने जात असताना मागून भरधाव वेगात असलेल्या कार क्रमांक MH02FE 8876 चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार ट्रकवर चालकाच्या बाजूने मागच्या भागावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरील भाग अक्षरशः चुरा झाला.